नमस्कार मित्रांनो, जाई काजळ प्रस्तुत स्मृतिगंध प्रकाशित साज तरंग, सहप्रायोजक हरिभाव विश्वनाथ कंपनी दादर. साज तरंग वाद्य आणि वादकांचे अंतरंग. साज तरंगच्या या लयदार श्रवणीय आणि तुम्हाला तालधुंद करणाऱ्या एका सुरेल मैफिलीत मी संगीतकार मिथिलेश पाटणकर तुमचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, साज तरंगच्या या मैफिलीत कीबोर्डवर आपली साथ करणार आहेत अमित गोठिवरेकर. ऑक्टोपॅड, हँडसॉनिक, तबला, ढोलक आणि आज झेन ड्रम्स सुद्धा याची साथ करणार आहेत हर्ष नासेरी. आणि गायिका म्हणून आपल्या बरोबर असणार आहे महाराष्ट्राची लाडकी शरयू दाते. तर मित्रांनो, आज जी दोन तालवाद्य आपण बघणार आहोत आणि ज्या तालवाद्यांचं अंतरंग आपल्याला उलगडून दाखवणार आहेत आपले पाहुणे कलाकार, तर ती दोन तालवाद्य आहेत कोंगो आणि तुंबा डोरा.
असंही त्याला म्हणतात. तर कोंगो आणि तुंबाडोरा, कोंगो हे एक थ्री पीस वाद्य आहे, म्हणजे तीन युनिट्स आहेत त्याच्यात, आणि त्याच्यामध्ये आपल्याला तीन स्वर वेगवेगळे असतात ऐकायला मिळतात. त्या सगळ्यात जो तिकडचा आहे तो लो असतो, हा मिड असतो आणि हा हाय असतो. ही अगदी बेसिक माहिती आहे, परंतु या वाद्याचं अंतरंग उलगडून दाखवण्यासाठी आज आपल्याकडे जो पाहुणा कलाकार आलेला आहे त्याच्या वाजवण्यात आहे प्रचंड ऊर्जा आणि बुद्धिमत्ता, आणि असा प्रचंड परिश्रम करून रियाज करून एक जबरदस्त आपलं स्वतःचं स्थान इंडस्ट्रीत निर्माण केलेला असा सगळ्यांचा अख्ख्या इंडस्ट्रीचा लाडका कलाकार आजचा आपला ज्या दोन वाद्यांचं अंतरंग जो उलगडून दाखवणार आहे असा पाहुणा कलाकार मी स्वागत करतो. जोरदार आपण त्याचं स्वागत करूया, अनुपम घटक. थँक्यू, थँक्यू सो मच मिथिलेश, थँक्यू सो मच. तर अनुपम खूप खूप स्वागत आहे तुझं साहस तरंग या मैफिलीत, आणि खूप छान वाटतंय आम्हाला हे सगळं एकदम असं रिदमिक वातावरण माहोल तयार झालेलं आहे. आणि मगाशी सोलोमध्ये जे आपण वाद्य ऐकलं ते होतं तुंबा, तुंबा डोरा, आणि तेव्हा टोपी नव्हती पण मला वाटत काय याचं काय राज आहे, म्हणजे टोपीचा काय राज. ऍक्च्युअली खरं सांगू तर मी विसरलेलो टोपी घालायचा, आय वॉज सो टेन्स. आता सोलो वाजवायचे आणि तू बोललास 15 मिनिटं वाजव, 15 मिनिटं म्हणजे पूर्ण आयुष्य सारखं झालं माहितीये सोलो वाजवताना, असं वाटतं पूर्ण दिवस असं. नाही नाही क्या बात आहे, ऍक्च्युअली रिअलाइज की अरे टोपी नाहीये, माझा कॅप घालूया जरा. ओके ओके ओके, वा वा वा. तर काय सांगशील या दोन वाद्यांबद्दल सर्वप्रथम? आधी तर कोंगो मी सांगेन की ऍक्च्युअली आय फ्रँकली आय डोंट नो बॉलिवूड किंवा म्युझिक इंडस्ट्रीमध्ये, सिनेमा, हिंदी सिनेमामध्ये कधीपासून कोंगो वाजायला लागला. बट माझे सिनियर्स कडनं असं कळलेलं आहे की मे बी फ्रॉम 1960s आय गेस. ओके, 1960s. पण त्याचे साऊंड वेगळे होते तेव्हा, हे जे स्टँड होते वेताचे असायचे. अच्छा. आणि भरपूर त्याच्यात मॉडिफिकेशन झालेलं आहे. ओके. बट सिन्स आय स्टार्टेड प्लेईंग आय थिंक 1986 or 87 आय स्टार्टेड प्लेईंग, सो मला कोंगो असा मिळालाय. ओके. सो आय डोंट हॅव एनी ऑथेंटिकेशन की कधी सुरू झालंय आणि कोणी काय वाजवलंय. बट येस, लहानपणापासून जी गाणी ऐकली आहेत कानात येत गेल्या, बरोबर, जी गाणी, बरोबर, आय थिंक. पण हे भारतीय वाद्य आहे कोंगो? ऑफकोर्स, या या या, इंडियन. बिकॉज सी टेक्निकली द लॉजिक इज, ही जी चाटी आहे ना हल्ली जे वाजवतात आणि बरेचसे गाणे तर ढोलकला मॅच करून वाजवलेले. अँड स्पेशालिटी निर्मल मुखर्जी, हे त्यांचे स्पेशालिटी, तर ते ढोलकला मॅच करून कोंगो वाजवायचे. अच्छा, अरे वा, क्या बात है. तर मला असं वाटतं की नंतर नंतर हे असं, आणि ऑफकोर्स वेस्टर्न गाण्याला, पण म्हणजे आता समजा ढोलक फॉर एक्झाम्पल चाटी काळीचारला असते जनरली, हा तर चाटी ह्याची काळीचारला लावायची असते. ओके. पण पंचमदांकडे देवीचंद जी काय करायचे ते इकडे कपडा लावायचे, हे थोडस म्यूट करायचे. अच्छा. दॅट्स व्हॉट आय हॅव हर्ड. ओके. तर इकडे थोडस असं कपडा लावून त्याचा कव्हर लावून, आणि पण चाटीला नाही ऑफकोर्स, पण हे दोन्ही, कारण कोंगा त्याच्याबरोबर वाजायचं, तर ते काय करायचे चाटीचं साऊंड घेऊन आणि कोंगाचं साऊंड घ्यायचे, तर हे कॉम्बिनेशन मध्ये चालायचं. मी नंतर पुढे सांगेन कसं कॉम्बिनेट केलंय. नक्की नक्की नक्की. बट येस, हे गाण्याचा स्वराला जे काय स्केल असेल, काळी चार असेल किंवा सफेद पाच काही तिकडे, आणि मग मिड आणि लो कसा ट्यून डिपेंड्स. आता काळी चार असेल तर त्या काळी चारच्या स्केल वर लावायचे. करेक्ट. पण ऍज आय सेड, हे म्युट करायचं तर डेड टोन करून टाकायचे बेसिकली, असं टोन जास्त त्याची आस नको, डॅम्पनेस होतो थोडं आमच्या रसिकांसाठी. आता हे ओपन टोन आहे, आता ते कपडा टाकून थोडस जस्ट फॉर यु नो, आता समजा आता हे, आता सर हे म्यूट झाला कारण ह्याचं साऊंड घ्यायचं असतो. ओके ओके ओके. तर त्या कॉम्बिनेशन मध्ये यु नो, कॉम्बिनेशन साठी थोडं नंतर मॉडिफाय होत गेलं, स्टाईल चेंज होत गेल्या. बरोबर बरोबर. पण आधी बोंगो आणि कोंगोचं कॉम्बिनेशन असायचे. येस. बोंगो प्लेअर आणि कोंगोचं कॉम्बिनेशन यायचं, आणि नंतर बोंगो, कोंगो आणि तुंबाचं कॉम्बिनेशन व्हायला लागलं. वा वा वा.
तर मला खूप काय काय गाणी आठवत आहेत हे वाद्य बघून. सुरुवातीला मला शंकर जयकिशनजींचं गाणं आठवत आहे, तर ऐकायला आवडेल. यूज होत झालेला. हा, तर आता तू सांगितलंस 1960s पासून वगैरे, साधारण तेव्हाच मला गाणं आठवत आहे. शम्मी कपूरजी पडद्यावर होते आणि ऐकायला आवडेल तुझ्याकडून ते गाणं. शुअर शुअर. हा, तर आपण गाणं घेऊया. घेऊया. येस, ग्रेट. आज ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा, हमारे जैसा दिल कहाँ मिलेगा. आओ तुमको दिखलाता हूँ पेरिस की एक रंगीन शाम. देखो 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 अरे इवनिंग इन पेरिस. आज ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा, हमारे जैसा दिल कहाँ मिलेगा. तुमको दिखलाता हूँ पेरिस की एक रंगी शाम. देखो 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 एन इवनिंग इन क्या बात आहे अनुपम. शंकर जयकिशनजींनी हा केलेला वापर आणि मला नेहमी वाटतं की अॅक्वास्टिक वाद्याचा गोडवा जो आहे त्याला तोड नाही. हा जो टोन आहे हा इतका गोड आहे टोन. आणि पण तुम्ही काय म्हणजे डू यू प्रिफर एनी पर्टिक्युलर ब्रँड, असे काय असे ब्रँड वगैरे असतात? नाही नाही, ब्रँड म्हणजे आता इंडियामध्ये आता सध्या ग्लॅडनिक म्हणून आहेत एक कंपनी. ग्लॅडनिक. हा, सो दे हॅव मॉडिफाईड अँड मेड द बॉडी ऑफ फायबर. अच्छा. ते थोडस लाईट आणि ट्रॅव्हलिंगला आणि ते फोल्ड होत एकाच्या एक. बट आय प्रेफर द वुडन कॉंगो. दिस इज अ वुडन कॉंगो. वुडन कॉंगो. वुडन कॉंगोला काय एक सीझन झाला ना त्याला एक बॉडी जास्त ब्रॉड असतं, थिकनेस असतं. ओके ओके ओके, क्या बात आहे. पण हा फायबर मध्ये पण अवेलेबल असतो. हो हो हो. अच्छा, ओके ओके. बट दॅट इज व्हेरी लाईट. त्याचं पण साऊंड चांगला आहे बट इट्स about personal taste. बरोबर आहे. बरोबर. मला वुडन, आय प्रेफर वुडन कॉंगस. वा, क्या बात आहे. तर आता आपण ऐकला 4/4 पॅटर्न, म्हणजे हा जो होता ऐसा मौका फिर कहां मिलेगा, पण वेगवेगळ्या टाइम सिग्नेचर मध्ये. टाइम सिग्नेचर आता 3/4 मध्ये. आयल गिव्ह यू अ रेफरन्स फॉर द ऑडियन्स ऑल्सो. आम्हाला आवडेल. सत्य पे सत्ता से दिलभर मेरे कब तक मुझे कैसे ही तडपोगे. तर ते 3/4 मध्ये. करेक्ट. 3/4 खूप लोकांना वॉल्ट्स म्हणून माहितीये, जिंक पक पक जिंक. पण ह्याच्यात कसं केलंय, क्या बात. हे 3/4 मध्ये असे भरपूर पॅटर्न्स असं बनवू शकतं. वा. सी, इट्स ऑल अबाउट इम्प्रोवाइजेशन. जसं गाणं आहे तसं 5/8 मध्ये असेल किंवा 7/8 मध्ये. बरोबर. डिपेंड्स कसं करू शकतो. वा वा वा, क्या बात आहे. वेगवेगळ्या संगीतकारांनी आणि अरेंजर्सनी अर्थातच ह्या सगळ्या वाद्यांचा खूप सुंदर वापर केलेला आहे. तर मला अजून एक आता या पुढे आपण आता जाताना सलील दानचं गाणं आठवतंय. सलील दानकडे मला एक गाणं खूप आवडतं, कहीं दूर जब दिल ढल जाए. ते जो तो जो पॅटर्न आहे ना, इट्स व्हेरी युनिक. वा, बोंगो आणि कॉंगोचं जे कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन. आणि बोलतात ना, ऐसा पॅटर्न मैंने कोई और गाने में सुना नहीं है. दॅट इज अ दॅट पर्टिक्युलर ग्रुव्ह. वा वा वा, आणि असं ठहराव आहे ना त्या ग्रुव्हला, असं पॅटर्न. आपण ऐकूया एकदा, वाजवूया ते गाणं. नक्की नक्की. येस, ऐकायला आवडेल आम्हाला. या. येस. कहीं दूर जब दिन ढल जाए की दुल्हन बदन चुराए, चुप किसे आए मेरे ख्यालों के आंगन में, कोई सपनों के दीप जलाए, दीप जलाए. कहीं दूर
जब दिन ढल जाए सांझ की दुल्हन बदन चुराए चुपके से आए वाव फॅन्टॅस्टिक वेगळाच मूड आहे या गाण्याचा आणि अशा मूडच्या गाण्यात कोंगो वापरणं हे सुद्धा खरं म्हणजे खूप अरेंजर साठी खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे की ते कुठेही ओव्हर पॉवर ब्लेंड करायचं करेक्ट खूप सुंदर वापर केलेला आहे मला वाटतं नंतरच्या काळात राजेश रोशनजींनी हो राजेश रोशन म्हणजे छान वापर समजून जा कोंगो वाजवलं सगळं निर्मल मुखर्जींनी निर्मल मुखर्जी आणि त्यांच्या हातात आहे तेवढूच आहे बट त्यांच्या हातात ना जसा कोंगो वाजतो मी कधी ऐकलं नाही कोणाच्या कारण एवढा स्वीटनेस आणि कोंगोचे ग्रूव्ह आणि पॅटर्न जे काढायचे ना आपण एक गाणं ऐकूया नक्की नक्की जुलीचं गाणं ऐकूया आपण येस आणि इट्स वन ऑफ माय फेवरेट्स गाणं ऐकूया आपण या 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 येस दिल क्या करे जब किसी से किसी को प्यार हो जाए जाने कहां कब किसी को किसी से प्यार हो जाए ऊंची ऊंची दीवारों सी इस दुनिया की रस्में मेरे बस में दिल क्या करे जब किसी से किसी को प्यार हो जाए जाने कहां कब किसी को किसी से प्यार हो जाए कमाल अनुपम क्या बात आहे आणि हा पॅटर्न आणि तुझ्या हातात पण तो पॅटर्न खूप छान वाजतोय सुद्धा तुझं प्लेईंग इतकं सुंदर आहे आणि हे पॅटर्न्स या लोकांनी जे बनवलेत गाण्याशी एकदम इतके मर्ज झालेले आहेत इतके एकरूप झालेले आहेत तर ते गाणं आणि तो पॅटर्न त्याचा एक युनिकनेस असतो आणि त्याच्यामुळे ते गाणं इतकं छान वाटतं मला आता जाणवतंय कधीपासून शरयूला पण गायचं आहे आणि एक आपण एक ड्युएट सादर करूया क्या मौसम है है दीवाने दिल अरे चल कहीं दूर निकल जाए चल कहीं दूर के काबिल तो किस लिए हम संभल जाए चल कहीं दूर निकल जाए क्या बात है बहारदार आणि कोंगो हे वाद्य आपण बघितलं पण आता आम्हाला तुंबा करेक्ट हे वाद्य आणि याच्याबद्दल खूप काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत
आणि गाणी पण मला आठवायला लागली आहेत, हे वाद्य बघितल्या बघितल्या सगळी पंचमदांची गाणी भरपूर आठवायला लागली आहेत. तर काय सांगशील या वाद्याबद्दल? सी तुंबा खरं तर आपण कॉंगाज म्हणतो इकडे, पण ऍक्च्युली यू आर राईट. तुंबा म्हणजे तुंबा डोरा. तुंबा डोरा क्युबा किंवा पोर्तोरिको लॅटिन अमेरिकामध्ये स्पॅनिशमध्ये तुंबा डोरा इज द लोएस्ट ड्रम इन द कॉंगाज. आपण तबला डग्गा कसा बोलतो, तबलाची चाटी आणि मग डग्गा, तर आपण ऍज अ कॉम्पोजिट ह्याला कॉंगा म्हणतो, पण त्याच्यातला एक भाग हा तुंबा डोरा आहे. अच्छा. आणि इफ यू गो टू क्युबा और पोर्तोरिको और ब्राझील और एनिवेअर इन लॅटिन अमेरिका साऊथ अमेरिका, तिकडे दे विल नॉट कॉल दिस इन्स्ट्रुमेंट ऍज अ कॉंगा ड्रम, दे विल कॉल इट ऍज तुंबा डोरा ओन्ली. तुंबा डोरा. हा तुंबा डोरा. तुंबा डोरा म्हणजे द लोएस्ट ड्रम. देन मिडल ड्रम इज कॉल्ड द कॉंगा. अच्छा. अँड द हायेस्ट ड्रम इज कॉल्ड द किंटो. 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 अच्छा. बट ह्याच्यात पण आता एक्सटेंडेड फॅमिली आहे. आता किंटो पेक्षा अजून एक मोठं छोटा असेल त्याला रिकिंटो म्हणतात. रिकिंटो. 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 आणि रिकिंटो पेक्षा अजून एक छोटा असतो एवढा, एकदम 9 इंचाचा किंवा 8 इंचाचा, दॅट इज कॉल्ड द रिकार्डो. रिकार्डो. आणि तुंबा पेक्षा अजून एक लो असेल, दॅट इज कॉल्ड द सुपर तुंबा. सुपर तुंबा. हो. म्हणजे हा 5 पीस 6 पीस. 5 पीस 6 पीस जसं ज्यांना. ओके. कारण आपण बऱ्याच वेळा आपण ऑर्केस्ट्रात पहिल्यापासून जे 2 पीसेस बघतो. हा जनरली इकडे ऍक्च्युली इट इज प्लेड. आता जनरली साल्सा आणि जे डान्ससाठी किंवा मेरिंगे वगैरे बरोबर ते 2 पीस वाजवतात जनरली. बट ऍज अ सोलोइस्ट, जेवढे सोलोइस्ट असतील ते इधर 3 पीस किंवा 5 पीस किंवा 6 पीस डिपेंड्स आता कसं युज करायचं त्याला. असं आम्हाला थोडं याचे काय पॅटर्न्स, त्याची काय खासियत आहे? बेसिकली आय टेल यू, जसं तुंबाच बेसिक आहे ना त्याला तुंबाव म्हणतात. जसं आपल्या तबल्यामध्ये 3 ताल असतो. आपण सगळे बोल शिकल्यावर पहिला ठेका आपण 3 ताल शिकतो. तुंबामध्ये कसा असतो कॉंगामध्ये, तर बेसिक पॅटर्न इज तुंबाव, दॅट इज प्लेड इज लाईक दिस. अरे वा. दिस इज कॉल्ड द तुंबाव. तुंबाव. या. किंवा सॉन मॉन्तुनो. सॉन मॉन्तुनो. सॉन मॉन्तुनो. सो सॉन मॉन्तुनो च नवीन दुसरं नाव आहे तुंबाव. तुंबाव. तो दिस इज द स्टार्ट पॅटर्न, जो एबीसीडी आपण म्हणतो ना. वा. त्याच्यानंतर मग असं भरपूर असे ठेके आहेत, प्लेना आहेत, ला प्लेना आहेत. नंतर गोवा वन को आहे. गोवा वन को इज लाईक हे आता किती गाणी तेरे ने. वा. मग ह्याच्यात व्हेरिएशन असत. काय बा, हे पॅटर्न्स आहेत सगळे. ह्या सगळ्या ग्रुव्स आहेत, वेगवेगळे ग्रुव्स आहेत. गोवा वन को जसं आपल्या इकडे केरवा असतो, केमटा असतो, दादरा असतो. काय बा, त्यांच्यात पण असतं त्याच्यात. आता धुमाळी, आता केरवामध्ये धुमाळी वाजवतो आपण, 8 मात्रा 4 मात्रा वाजवतो. दत्ताराम ठेका वाजवतो. त्यांच्यामध्ये पण तसंच असतं सगळं. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो इट्स नथिंग डिफरंट, इट्स ओनली दॅट त्यांचं लँग्वेज वेगळं आहे. पण हे सगळे फोक ठेक आहेत. फोकलोर आहे. फोकलोर आहे. दॅट दिस इन्स्ट्रुमेंट इज इट सेल्फ इज फोकलोर. कारण कसं आहे की देर इज अ कन्फ्युजन बिटवीन पीपल. कोणी सांगतं हे क्युबन आहे, कोणी सांगतं हे आफ्रिकन आहे. बट द रिअल थिंग व्हॉट आय फील इज, जेवढं आपण शिकलोय लोकांबरोबर भेटलो, आफ्रिकन डिसेंडंट जे गेलेले ना, जे स्लेव्स बनून क्युबामध्ये गेले, तर त्यांच्याबरोबर हे हा इन्स्ट्रुमेंट ते ट्रॅव्हल केलेलं. पण आफ्रिकन त्या लोकांचं कसं आहे की त्यांचा जो शेप आहे ना कॉंगाचा, आधी असं व्ही शेप असायचा, कोन शेप असायचा. देन क्युबामध्ये जाऊन दिस गॉट मॉडिफाईड आणि हे रिम आले, मग लग झाले याला. आणि मग क्युबन रिदम आणि आफ्रिकन रिदम दोन्ही कंबाईन झाले. असं गोवा वन को इज अ अफ्रो क्युबन रिदम. गोवा वन को. गोवा वन को. गोवा वन को म्हणजे हे पॅटर्न आहे. तो पॅटर्न परत ऐकायला आवडेल. इम्प्रोव्हायशन व्हेरिएशन त्याच्यात खूप करू शकतो. तसं जसे आपले कायदा आणि बल असतात त्याचे. करेक्ट. त्याचे पलटे असतात जसे, असं इम्प्रोव्हाइज करू शकतो आपण. वा वा वा, क्या बात. असं भरपूर आहेत. म्हणजे आता तेच आहे की आपले इकडे मग इकडे मग मॅक्सिमम कॉंगाज आपण ऐकतो आरडी वर्मनच्या गाण्यात. कल्याणजी अनजी, एलपी, येस, राजेश रोशन, त्या लोकांनी भरपूर युज केलेत. येस येस येस. माझं शरयूकडे लक्ष आहे, तिला आता
उतावीळ झाली होती की कधी मला एकदा ह्याच्याबरोबर गायला गायचंय, तर नक्की आपण शरयो गाणं घेऊया आणि एक ड्युएट गाणं घेऊया पंचमदांचं, ऐकायला आवडेल आम्हाला. ओके. धोखा कभी हो जाता है, आंखों में आंखों में यारों का दिल खो जाता है. दुनिया में लोगों को धोखा कभी हो जाता है, आंखों ही आंखों में यारों का दिल खो जाता है. वंडरफुल, क्या बात आहे अनुपम. आणि तुझ्या हातातच तो टोन आहे आणि हे पॅटर्न्स इतके सुंदर वाटतात तुझ्या हातात, क्या बात आहे. प्लेईंग तुझं खरंच खूप कमाल आहे. आणि मला पण मगाचपासून एक शरयूच्या मनातलं सारखं दिसायला लागलंय असं तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय की मला का सारखी ड्युएट गाणी गायला लावताय, मला सोलो गाणं गायचं ह्याच्याबरोबर. तर नक्कीच मैंने तो पहिले से गाणं सोच के रखा आहे तुम्हारे लिए. कुठलं तुला तो माहितीच आहे म्हणजे तरी सांग ना कोणतं. कधी पण बघ, कधी पण बघ, कधी पण बघ. हे आता तुला गाणं सांगायची काय गरज आहे का? तुला इतकी गाणी बसली आहेत, इतके म्युझिक पीसेस तुला तोंडपाठ आहेत, कुठल्याही गाण्याचा इंट्रो वाजला की तू स्वतःहून ते गाणं सुरू करशील. तर तुला मी आता गाणं सांगत नाही, इंट्रो वाजला की तू गाणं उचलायचं. रेडी? चलो चलो. Oh,
अप्रतिम अनुपम, क्या बात है, वा वा वा, खूप मजा येते सास तरंगच्या या मैफिलीत तुझ्या बरोबर. आणि हे जे वाद्य आहे किंवा कोंगो सुद्धा तू आम्हाला ऐकवलंस, ह्या वाद्य वाजवणाऱ्या सगळ्या पूर्ण आपल्या इंडस्ट्रीमधले ग्रेट जे वादक होऊन गेले त्यांच्याबद्दल थोडंसं आम्हाला ऐकायला आवडतं. कसं माहिती, बरेचसे लोक आहेत पण कोंगा तुंबा स्पेशलिस्ट असं देवीचंद चौहान म्हणून होते पंचमदांकडे वाजवायचे. वा, देवीचंद चौहान. हा, नंतर मी ज्यांच्याकडे शिकलो मनोहर बर्वे, त्यांना मनिया बर्वे म्हणून इंडस्ट्रीत सगळे बोलवायचे. मारुतीदा स्वतः वाजवायचे तुंबा, काही काही गाणी त्यांनी वाजवलेत. मारुतीराव केर त्यांनी वाजवलेत. निर्मल मुखर्जी पण वाजवायचे. प्रदीप लाड, आता ते आपल्यामध्ये नाहीयेत, प्रदीप लाड पण वाजवायचे खूप सुंदर. आणि आताही अनुप शंकर आहे, नितीन शंकर आहे, सुहास परब, ती लोक पण, त्या लोकांनी पण भरपूर गाणी वाजवलेत. वा 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 वा, क्या बात, भरपूर लोक आहेत. तर खूप आपल्याकडे म्हणजे मोठी ट्रॅडिशन आहे या सगळ्या. हे जरी वाद्य परदेशी असली तरी आपल्याकडे अनेक वर्षापासून ही वाद्य. थँक्स टू बाबलाबाई. अच्छा, बाबलाबाई आणि आर डी वर्मन, क्या बात, या लोकांनी एकदम त्याला बोलतात ना रिलिजियसली फॉलो केलंय आणि युज केलंय. वा वा, क्या बात, हिंदी सिनेमामध्ये वा वा, खूप युज केलं अनेक बॉलिवूडच्या गाण्यांमध्ये. हे सगळे ह्याचे पॅटर्न्स ऐकायला मिळतात. तर आता आपण परत पंचमदांकडे येऊया आणि ह्या वाद्याचा वापर त्यांनी खूप छान केलेला आहे. एक गाणं शुअर, आता तिचं सोलो झालंय तर मला पण एक सोलो गावा असं वाटतं. वाय नॉट, चला चला, येस येस. राजू चल, राजू राजू चल, राजू अपने मस्ती में तू, कोई जिए या मरे क्या हमको बाबू. राजू चल, राजू अपने मस्ती में तू, कोई जिए या मरे क्या हमको बाबू. सुपर कूल, क्या बात है, मस्त अनुपम, क्या बात है, मजा येते. थँक यू सो मच. आणि मला असं वाटतं की पंचमदांच्या नंतर सुद्धा अनेक संगीतकारांनी ह्या वाद्याचा वापर केला. बप्पीजांचं एक गाणं मला आठवतंय आणि मला असं वाटतं ते आपण ऐकूया शरयू कडनं. रेडी आहेस शरयू? तुला तर माहितीच आहे. हरिओ हरि, हरिओ हरि, हरिओ
शार्लेट बॉस क्या बात है, यू जस्ट रॉक मॅन. मस्त मस्त, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मला असं वाटतं की आपण खूप हिंदी गाणी घेतलेलीच आहेत आणि त्याचा वापर बघितलेलाच आहे वाद्याचा. मराठी सुद्धा गाणं एकतरी घ्यायला पाहिजे. तर आपण एक असं गाणं घेऊया ज्याच्यात अजिबात तळ नाहीये आणि ह्यासाठी ते गाणं फेमस आहे. तर ते गाणं घेऊया. कळलं कळलं. तर घेऊया. येस सर, आर यू रेडी? येस. चलो. अश्विनी येना येना प्रिये, जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, कशी ही जिंदगीत आणि बाणी ग. तू ये ना प्रिये, तू ये ना प्रिये, मी तर प्रेम दिवाणा रसिला, दे प्यार जरासा नशिला. मी तर प्रेम दिवाणा रसिला, दे प्यार जरासा नशिला. गीत आणि बाणी ग. तू ये ना प्रिये, तू ये ना प्रिये, कूल क्या बात है. आणि मला असं वाटतं की हा आपला जो काही सगळा साज तरंगचा एपिसोड आहे याला खूप मजा येते. पण आम्हाला तुझा जो काही जीवन प्रवास आहे, तुझं म्युझिकचं शिक्षण कसं सुरू झालं, काय किती लहानपणापासून तू वाजवलंयस, किंवा अनेक तू शोज केलेस, देशाविदेशात शो केलेस, रेकॉर्डिंग्स केलेली आहेस, ह्या सगळ्यात तुझा कोणाकोणाचा इन्फ्लुअन्स होता, काय फॅमिलीचा सपोर्ट कसा होता, काय सगळं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल थोडक्यात. खरं तर हे ऍक्च्युली खूप लॉंग जर्नी आहे, बट आय विल मेक इट व्हेरी शॉर्ट. आणि मी म्युझिकची सुरुवात म्हणजे माझी आई वोकल टीचर होती. अरे वा. आणि तबला पण सुरुवात त्यांच्याकडे आईनीच शिकवला मला. अरे वा, क्या बात आहे. आणि मग मी विनायकराव डलवी त्यांच्याकडे गेलो आणि नयनदानच्या इन्स्टिट्यूटमध्ये नंतर गेलो, तबला शिकलो थोडा. पंडित नयन घोष. पंडित नयन घोष, क्या बात. पण माझा तबलाचा रियाज कधीच एवढा असं खूप असं नव्हता. मी दिवसाला तास दोन तास असं करायचो. अच्छा. समाव. आणि शिवाय क्रिकेट पण खेळायचो. बाबा बोलले की, आणि मग अभ्यास माझा एकदम खूपच छान होता, म्हणजे यु नो व्हॉट आय मीन. ते आपलं कॉमन आहे, सगळ्या म्युझिशियन्स ते कॉमन असतं. बाबा बोलले इधर यू हॅव टू अर्न मनी ऑर यू हॅव टू स्टडी. अच्छा. तर पण ऑफकोर्स तू क्रिकेट खेळ किंवा म्युझिक कर, बट यू हॅव टू डू समथिंग. आय कांट लेट यू यु नो सिट आयडल ॲट होम. आणि तेव्हा वयत पण तसं होतं, 87 आय वॉज लाईक 17. बरोबर. मी रागाच्या भरात नंतर ठीक आहे शोज करायचं आहे आणि हे सगळं. आणि नंतर आय जॉईंड झपाटा ऑर्केस्ट्रा होत. अच्छा. तर आय जॉईंड झपाटा ऑर्केस्ट्रा, माझा स्टेपिंग स्टोन होता ऍक्च्युली ऑर्केस्ट्रा. तिकडे दोन वर्ष काढून देन आय केम थ्रू कमलेश भडकमकर अँड कौशल इनामदार आणि अजित परब. अरे वा. तर त्यांच्या बरोबर काम करून, आणि तेव्हा काळ वेगळा होता, खूप मजा केली. आम्ही रेकॉर्ड केलेला आणि नवशिके होतो. तर तसं प्रॅक्टिस झाले, रेकॉर्डिंगची प्रॅक्टिस करत करत देन आय स्टार्टेड गेटिंग ऑपॉर्च्युनिटीज म्युझिक डायरेक्टर्स कडे. विशाल भारद्वाज कडे सिटिंगला गेलो, राम लक्ष्मण, उदय मजुमदार, त्यांच्याकडे खूप शिकायला मिळालं. अरे वा. आणि त्याच असं करता 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 शानचं बँड हँडल करायला लागलो. 10 वर्ष ते केलं. आशाजींकडे 2 वर्ष वाजवलं. क्या बात. आणि मग शंकर महादेवांकडे आम्ही, आता मी
आय एम ट्रॅव्हलिंग विथ हिम मोर, काही गाणी त्यांची वाजवलेली आहेत. क्या बात. सो दिस इज माय जर्नी, दिस इज माय जर्नी इन शॉर्ट. वा 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 वा. And now I've got you. Arre. Thank you so much for having me on board. Yes, yes. Nah, in Saaz Tarang. So I'm so thankful. And we are honored. We are honored. To the whole team actually. Mast, mast. Khoop chan vaatte. So asa ahe. Saaz Tarang cha ya maifilit tu aalyamule. Aani mala asa vaatte ki ya maifilit chi sangata. Mi compose kelele ekhadya gaanyani. Ho baapre. Zar tu aazol asta chat. Tar azun amala khoopach. Let's see. Mala adhi gaana ekhada lagil. अरे लेट्स रिहर्स इट अँड देन वी कॅन रेकॉर्ड इट. येस येस, नक्की नक्की नक्की. थँक्यू सो मच. येस, थँक्यू. सजनी जिया मानत नाही, सजनी जिया मानत नाही, चैन न पावत निस दिन पलछिन, बिन देखे अकुलाही सजनी जिया. धनी समग सजनी जिया मानत नाही, कासो कहूं दुख वापनु, कासो कहूं दुख वापनु, अब कौन सुने जग माही, अब कौन सुने जग माही. सजनी जिया जिया जिया, सजनी जिया जिया जिया, सजनी जिया मानत नाही, सजनी जिया चैन न पावत निस दिन पलछिन, बिन देखे अकुलाही सजनी जिया. दिरनननने दिरनननने दिररततततिरददददददा dabarida 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 gazani bamagasagama dani samagamagasanida mamagamagasanida dadani sagamadani sagamada magamagasagazani bamagada ginagadadha ginagadadha ginadati da dati dage tunagena dage tunagena dage tunagena dage tunagena dage tunagena da dati da dati da dati da dati dage dage tunagena dati ta dati ta dati da dati da dage tunagena dage tuna krita ta krita dha dha krita ta krita dha dha krita ta krita dha 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 ta 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 dha dha ta 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 dha dha dira dara 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 na da da ba du ba re divina bara 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 sa 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 ga 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 ma 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 ni 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 sa sa ni sa sa ni sa 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 ni sa. अनुपम, आज तू वेळात वेळ काढून आमच्या या स्टुडिओला भेट दिली आहेस आणि हा खूप एक सुंदर बहारदार एक एपिसोड तयार झालेला आहे. साज तरंग, स्मृतिगंध, जाई काजळ आणि हरिभाऊ विश्वनाथ कंपनी दादर यांच्यातर्फे तुला एक छोटस गिफ्ट आमच्याकडून, त्याचा तू कृपया स्वीकार कर. थँक्यू सो मच. अनुपम, साज तरंगच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आमच्याकडे जे जे पाहुणे कलाकार येतात
त्यांचा आम्ही एक ऑटोग्राफ घेतो आणि तो आमच्या संग्रही ठेवतो. तर आज बापरे आमचं भाग्य आहे, तुझा पण ऑटोग्राफ आम्हाला मिळणार आहे. सो प्लीज, सेलिब्रिटीज ऑटोग्राफ देतात. अरे नाही नाही बाबा, थँक यू सो मच फॉर दिस ऑनर. थँक यू सो मच. थँक यू. क्या बात, क्या बात. वा. जाई काजळ प्रस्तुत, स्मृतिगंध प्रकाशित, साज तरंग. सहप्रायोजक हरिभाऊ विश्वनाथ कंपनी दादर. साज तरंग, वाद्य आणि वादकांचे अंतरंग. मित्रांनो, साज तरंगचा हा कोंगो आणि तुंबा स्पेशल एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमच्या कॉमेंट्स आम्हाला कळवायला विसरू नका. तर अशाच एका मैफिलीत पुढच्या रविवारी सुद्धा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत आज्ञा असावी.